रिकॉर्ड आणि चहूबाजूनी या लाईटचा प्रकाश माझ्या आज्ञा चक्राला ट्रिगर करत आहे, जागृत करत आहे. धन्य मी, धन्य मी, धन्य मी. चला आता आपण जे जे ध्यानात अनुभवलंय ते ते सगळं आठवायचंय. ध्यानातील आठवणी खूप खूप जतन करून ठेवायच्या आहेत. मस्त ठेक्यावर नाचायचं आहे. ठेका धरून नाचायचं आहे. खूप छान ध्यान झालं. मुद्रा केल्या. मुद्रेने काय काय मला फायदा झाला. माझी बुद्धिमत्ता जागृत झाली. ब्रेन तल्लक झाला. विचार क्षमता वाढल्या. सुयोग्य झाल्या. मी नाचतीये. आनंदाने धुंद झाली. ज्या काही ध्यानात आठवणी झाल्या त्या मी ऍब्सॉर्ब करत आहे. आठवत आहे, हृदयात जतन करून ठेवत आहे. हृदयात जतन करून ठेवत आहे माझ्या गोड आठवणी. ध्यानातील मुद्रेने मला किती छान आरोग्य दिलं. माझं आज्ञाचक्र ट्रिगर झालं. इंडिगो कलरचा रंग प्राशन केला. लाईटचा स्प्रे घेतला. अफर्मेशन्स दिले. मंत्रा झाला. ओंकार झाला. आज्ञाचक्र माझं उघडलंय. आज्ञाचक्र उघडलंय. आज्ञाचक्र उघडलंय. मी बेभान नुंद मधूर नृत्य करत आहे. ठेका धरलाय. माझं सेलिब्रेशन मी करत आहे. माझं आज्ञाचक्र उघडलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद त्या ऊर्जेला, ब्रह्मांडीय ऊर्जेला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अवेअरनेस मध्ये यायचं आहे. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. शेअर करायचं आहे काय वाटलं ध्यानामध्ये, काय अनुभव आला ध्यानामध्ये आजच्या, काय वेगळं वाटलं कालच्या पेक्षा. हात वर करा. तुम्हाला अनम्यूट करता येत आहे. तुम्ही बोलू शकता. हात वर करू शकता. आजपासून आपलं आज्ञाचक्र सुरू झालं आहे. ध्यान कोणाला काही शेअर शंका विचारायच्यात का? अनम्यूट करा. बोलू शकता. नमस्कार मंगलताई, बोलू शकते मी? हा बोला ना. मोठ्याने बोला जरा. अतिशय छान वाटलं मला. खूप वायब्रेशन चढवले आज मला आणि त्या रंगाची ऊर्जा पण जाणवली मला. ऐकायला येत नाहीये मॅडम, जरा मोठ्याने बोला ना. आपण जे सांगत होता त्याची खूप ऊर्जा जाणवली ताई मला. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. खूप छान वाटलं. खूप खूप एनर्जेटिक वाटलं. कोण बोलताय मॅडम तुम्ही? आदिती पाध्ये, डोंबिवली. अच्छा, तुम्ही किती दिवस करताय ध्यान? नवीन आलाय का? हो हो, मी नवीन आहे. ऍक्च्युली मी या चतुर्थ चक्राचं सुरू केलं ना,
ह्याच चक्रापासून शुद्ध करताय का? चक्रात. हा, तेव्हापासून रेग्युलर नाही जाऊन. करत आहे पण मी बघत नाहीये तुमचं नाव. नाही मी मध्ये गावी गेले होते त्यामुळे राहिलो माझं, मध्ये मध्ये होत नाही. दुसरे कोणाला काही विचारायचंय का? काही शंका आहे का? सुनीता मॅडम म्हणतायत आवाज येत नाही. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं तुमचे प्रॉब्लेम असतात आवाज येत नसलेले. आधी तुम्ही चेक करत जा, लगेच टाकून मोकळं व्हायचं नाही. आपल्याला जर आवाज आला नाही तर पहिल्यांदा आपण मोबाईलचा आवाज चेक करायचा, साऊंड लेवल चेक करायची, नाही तर परत बंद करून परत सुरू करायचं, सोपं अगदी. तर आता संध्याकाळी आपला ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू आहे, त्या ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामला तुम्ही या. 7:30 ते 8:15, 8:30 होतोय तो, तर त्याचा लाभ घ्या. आणि हे जे आहे आज्ञाचक्र ध्यान, त्याचे संकल्प लिहा काय तुम्हाला मिळवायचंय, कारण हे चक्र सगळ्या चक्रांना कंट्रोल करतंय. तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते दूर झालेले आहेत असं वहीत लिहून ठेवायचं आहे, संकल्प करायचा आहे. आणि आज दिवसभर शक्यतो हा जो कलर दाखवलाय जांभळा, तसा ड्रेस घालायचा आहे, वरच्या भागात शर्ट घालायचा आहे. आणि त्याचे जे काही आहेत पदार्थ, फळं, भाज्या, ज्यूस, ते प्यायचे आहेत, खायचे आहेत. अंजीर आहे, आपलं गावरान वांग जे आहे जांभळ्या कलर जास्त असतं बघा भरताचं मोठे मोठे, ते घ्यायचे, भरीत करायचं, वांगी खा. परत अंजीर तर आहेच आहे, जांभळा कोबी मिळतो अलीकडे, तो जांभळा कोबी आणू शकता तुम्ही. भाज्या खा. आणि तुम्हाला सांगितलं गोकर्णीचं फुल सांगितलं काल, गोकर्णीची फुलं मिळाली तरी घ्या. जास्वंदीची, लाल जास्वंदीची फुलं मिळाली त्याचा चहा प्या, तो जांभळाच होतो, सेम या आज्ञाचक्रासारखा होतो तो, चहा करून बघा. जास्वंदीची दोनच फुलं घ्या, एक माणसाला, पानं धुवून टाका उकळत्या पाण्यामध्ये आणि ते पाणी प्या. तो हर्बल टी पिऊ शकता तुम्ही रोज. फ्रीज मध्ये राहतात फुलं, फुलं आणून ठेवा फ्रीज मध्ये. थोडीशी कोमजली हे झाली तरी चहा छान होतो, त्याचा फायदाही मिळतो. 1-8 दिवस जर पिला तुम्ही हा जास्वंदीचा चहा तर बीपी नक्कीच कमी येणार आहे, खूप फरक पडणार आहे. तर सगळ्यांनी हे करा. अजून काही जांभळं असेल तर सांगू शकतो, कोणाला काही आयडिया आलेत का? जांभळी फळं, द्राक्ष मिळतात का बघा, बेरीज मिळतात का बघा, तर काय काय जांभळ्या कलरचं आहे तुम्ही सांगू शकता. भाज्या म्हणा, फळं म्हणा. चला, काही शंका नसेल तर मी बंद करते. काही तुम्हाला अनुभव आले नसतील ध्यानामध्ये, काहीच झालं नाही, तुम्ही कोणीच बोलत नाहीये, अनुभव शिकते बोलते. हॅलो मॅम, बोला छाया मॅडम. कारंडे बोलते मी. माझं नेट गेल्यामुळे मला बोलता येत नव्हतं, आता माझं नेट आलं परत. खूप म्हणजे खूप सुंदर ध्यान झालेलं आहे. स्टार्ट पासून ते एम, म्हणजे जोपर्यंत माझी ही होती इंटरनेट होत, तोपर्यंत मला पूर्ण व्हायब्रेशन मध्ये होते. सगळे कलर, सगळं इतकं सुंदर वाटत होत, पूर्ण असं लाईट वेट वाटत होत. आणि आपल्या भुवयांच्या मध्ये असा पूर्णपणे असा निळा कलर दिसत होता, इतकं छान वाटलं ना मॅडम. खरंच तुम्ही खूप खूप डीप स्टडी केलाय आणि त्याच्यावर तुम्ही खूप ज्ञान आम्हाला देतात, त्यामुळे धन्यवाद 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 छाया मॅडम. तुम्ही अगदी प्रामाणिकपणे अनुभव कथन करत आहात, फार थोडे लोक सहभागी होतात अनुभव कथनामध्ये, बाकी सगळे स्वार्थी आहेत. नुसतं यायचं, ध्यान करायचं, काहीही बोलायचं नाही. आज किती दिवस झाले आपलं हे 6वं चक्र सुरू झालंय, म्हणजे 35 दिवस झालेले आहेत, पण किती थोड्या लोकांनी इथे शेअर केलं ऑनलाईन आणि रिटर्न मध्ये. बाकी ना रिटर्न कोणी करतय ना कोणी बोलतय, ते लोक कधीही जास्त फायदा घेऊ शकणार नाहीत.
कारण मैडम माहिती आहे का महत्वाचं आहे. हा बोला. हा म्हटलं माझा आणि आत्ताशी घरात बाहेर आले. तुम्ही विमल भर मॅडम. हा विमल मॅडम बोला. हा मी ड्युटीवरच आहे. आत्ता घरात बाहेर आले आणि सगळं मला ते तिसरं थर्ड डे म्हणता तुम्ही डोळा उघडायचा त्याच्यामध्ये सगळं डोळ्याचा आकार आणि व्हाईट त्याच्यामध्ये मला दिसलं. व्हाईट कलर आहे या चक्राचा व्हाईट कलर आणि पूर्ण उजड असं होता माझ्या स्वतः अवती भोवती सगळं उजड होता. छान. म्हणजे ऍक्च्युअली हे चक्राचं तत्व प्रकाश आहे, त्यामुळे आपल्याला प्रकाश वगैरे सगळा दिसतो. आपण सुद्धा प्रकाशच आहोत, आपण सुद्धा एक प्रकाशच आहोत. इतकं छान वाटलं तेवढ्या वेळात म्हणजे दोन तीनदा वाजत दिसलं डोळ्याचा आकार मध्ये तो टिक्का आणि आताच बाहेर पडले आणि मग खाली उतरले. आता छान छान. एक सगळ्यांना सांगते, जरी तिसरा नेत्र म्हटलेला आहे तरी फिजिकली इथे काहीच नसतं या भागामध्ये. आणि तिसरा नेत्र जेव्हा उघडतो त्यावेळेला फिजिकली म्हणजे काही नेत्रवित्र असा उघडत नसतो, पण आपल्याला अंतचक्षु मधून सगळं बघता येतं. म्हणजे पूर्वी आपण बघितलं रामायण महाभारतामध्ये हे सगळं लोकांना होत्या कला अवगत, तर ती शक्ती आपल्याला प्राप्त होती. आपल्याला सगळ्यांच्या मनातलं कळतं, आपल्याला भूत भविष्य वर्तमान सगळा बोध होऊ लागतो, ब्रह्मांडातील नॉलेज होतं, त्रिकाल ज्ञानी बनतो आपण, म्हणजे तिसरा नेत्र उघडतो. तर हे काही अवघड नाहीये, हे खूप सगळं सोपं आहे. आता सध्याच्या एनर्जीमध्ये आपण हे पटकन स्थिती प्राप्त करू शकतो आणि आपली आध्यात्मिक उन्नती साधू शकतो. कारण या चक्रामध्ये जर आपली ऊर्जा आली, शक्ती आली, देवी शक्ती आपली जी आहे ती जर या चक्रापर्यंत आली तर आपल्याला खूप शांत शांत वाटायला लागतं. आणि काहीही फरक पडत नाही, इकडं तिकडं काही होऊ देत, कोणी बोलू देत, काही आयुष्यात वाईट घटना येऊ देत, शांतीच राहती, अखंड शांती राहती. आणि मग या समजा जर हे झालं नाही, या स्थितीला आपण पोहोचलो नाही, तर मग काही कुंडलिनी सहस्त्रधारापर्यंत पोहोचत नाही. आणि मग नंतर मात्र आपण ब्लीस मध्ये राहतो. एकदा ही प्रार केली स्थिती शांतीची की मग आपल्याला ब्लीस मिळतं, मग आनंद परमानंद कायमच अखंड ते मिळतं. तर आपल्याला या गोष्टीसाठी तरी आपल्याला तिसरा नेत्र उघडायचाय, आपल्याला आज्ञा चक्र ट्रिगर करायचे, बॅलन्स करायचे, ओपन करायचे, म्हणजे आपण शांतमय जीवन, एकदम शांती जीवन जगणार आहोत. त्यामुळं आपल्याला ही स्थिती प्राप्त करायची आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? हॅलो मॅडम. हा मॅडम बोला. छान वाटलं मॅडम. मी आशात माझं करणं झालं नाही जरा, पण आजचं केलं मी तर खूप छान वाटलं. अगदी बॅटरी लावल्यासारखं माझा कपाळावर झालं होत, प्रकाश येत होता बॅटरीतून आल्यासारखा. खूप छान वाटलं मॅडम. प्रकाश छान झालेला दिसतो ना, म्हणजे त्याला आज्ञा चक्राला ट्रिगरिंग होतंय, व्हायब्रेशन होत आहे. तर धन्यवाद सीमा मॅडम, कंटिन्युअस येत राहा, अखंड ब्रेक करू नका मध्ये. सगळे क्लास नाही करत नाही मॅडम, आता करणार आहे पुढचे क्लास सगळे. त्याच्यात थोडस गावाला जाणं वगैरे झालं. बर बर बर, धन्यवाद. अजून दिसतोय. हॅलो बोला सुषमा मॅडम. धन्यवाद. एकेकाने बोला सुषमा मॅडम. बोला संगीता मॅडम. संगीता मॅडम. मी शोभा चव्हाण बोलते. हा बोला शोभा मॅडम. खूप अमेझिंग मॅडम, आपण इतकं छान आणि इतकं हुबेहूब सगळं अनुभवायला मिळालं, हे शब्द सुद्धा म्हणता येत नाही. अतिशय आनंद मिळाला मॅडम. खूप खूप धन्यवाद. खरंच आपण इतकं भरभरून देताना खूप पूर्ण मिळालं, सांगताच येत नाही, खूप पूर्ण मिळालं. धन्यवाद शोभा मॅडम, धन्यवाद. मला एक व्हिडिओ करायला कम्प्लीट 2 दिवस जातात, लक्षात घ्या. सगळं ते म्युझिक सिलेक्ट करायला आणि म्युझिकचं सुद्धा मला फ्री पाहिजे, आपल्याला कॉपीराईट नको,
जरी मी युट्यूबवर टाकत नाहीये तरी सुद्धा सगळे रूल्स वापरून ते शोधून घ्यावे लागतात, त्या व्हायब्रेशनचे घ्यावे लागतात की जेणेकरून त्या त्या चक्राच्या फ्रिक्वेन्सी मॅच होतील त्या म्युझिक बरोबर. आणि कालचं तर हे व्हिडिओ करता करता कॉम्प्युटर स्पीकरच व्हायला लागला, लॅपटॉप बंद केला मी आणि दुसरा व्हिडिओ परत अफर्मेशन पासून केला. दोन व्हिडिओ मला याला करावे लागले. तर ही ऊर्जा खूप जास्त आहे, त्यामुळे मी तुम्हाला विचारलं की जरा थोडस शेअरिंग करा, कसं वाटलं, काय वाटलं. कारण ते जर कळलं नाही तर आपल्याला इफेक्ट कळत नाही काय होतंय. चला अजून खूप खूप मेहनत घेता मॅडम, आपण खूप मेहनत घेता, भरभरून देता खरंच मॅडम, मनापासून सांगते खूप देता तुम्ही. हॅलो, खूप मिळालं मॅडम. ते मुद्रेचे जे हात तुम्ही ठेवायचे सांगितले जिथे दुखते, त्याच्याने ऍक्च्युली काल माझं ट्रॅव्हलिंग खूप झालं होतं, त्यामुळे ऍसिडिटीचा खूपच त्रास होत होता. फक्त ते हो म्हणजे ऍसिडिटी किंवा आतमध्ये असं पूर्ण जळजळ झाल्यासारखं होतं. जस्ट मी तो विचार केला ते हात मुद्रेचे तिथे ठेवले आणि इमिजिएट इफेक्ट झाला. घशावर ठेवले का? छातीवर छातीपासून पोटापर्यंत असे फिरवले. बघा म्हणजे आपल्या जवळ इमिजिएटली असते. खरंच छान वाटलं. मग आता मला याच्यावरून सांगायचंय, ऍसिडिटीचा त्रास झाला, मग त्रास झाला मग ज्ञान मिळालं की मुद्रा करायची आणि हात त्या जागेवर ठेवायचे, हे ज्ञान मिळालं आणि ज्ञानाचा ऍप्लिकेशन केलं म्हणून रहस्य कळलं. म्हणजे या गोष्टी आपल्या ज्ञानात भर पडायला, आपल्याला शिकण्यासाठी ऍसिडिटी झाली असं समजू आपण. तर जे काही शिकलात तुम्ही आज की मुद्रा आपल्याला त्या भागावर ठेवलं की आपल्या पेन्स थांबतात, हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं, हे शिकायचं होतं, शिकायचं होतं म्हणून ऍसिडिटी झाली. तसंच आयुष्यात आहे आपल्या जे काही दुःखद प्रसंग येतात, वाईट प्रसंग आपल्या मनाविरुद्ध येतात छोटे मोठे, हे काही शिकण्यासाठी असतात. मग त्यावेळेला आपण विचार केला पाहिजे की आता आपली कृती काय गरजेची आहे, आणि हे ध्यानातून मिळतं. तुम्ही ध्यान केलं, इम्प्लिमेंट केलं म्हणून झालं. ऍसिडिटी राहत नाही, ध्यान करा तुम्ही 4 दिवस, तुम्हाला ऍसिडिटीचा त्रासच बंद होऊन जाईल. तर तुम्ही कोण बोलताय? मी नाव नाही मला इथे कळलं. मी औरंगाबाद मुकेश बोलतोय. मुकेश आडनाव काय तुमचं? मुकेश काळे. तर तुम्ही या ध्यानाला या, तुम्ही तुमची ऍसिडिटी गायब झाली, त्रास नाही होणार तुम्हाला परत. तर ध्यानाने 4-5 दिवसात ऍसिडिटी, कारण वात पित्त कफ बॅलन्स व्हायला लागतं या हवेमध्ये सकाळच्या. संगीता कुंभार मॅडम, तुम्ही हात वर केलाय, जरा बोलायचंय का तुम्हाला? सुषमा देशमुख, संगीता कुंभार, अंजली मॅडम बोला. हा, आत्मवंदन मॅडम. आत्मवंदन बोला मॅडम. जांभळ्याच जांभूळ असत ना फळ, त्याच ज्यूस पिलेलं जाणवत होत, त्याची चव आणखीन जिभेवर आहे, तुरट आणि खूप छान. म्हणजे असं ते ज्यूस वरती जात होत आज्ञाचक्राकडे, थंडावा जाणवत होता आणि आणखीन पण व्हायब्रेशन्स आहेत मॅडम आज्ञाचक्रामध्ये. आणि तुम्ही सांगितलेले अफर्मेशन्स प्रमाणे सगळं संपूर्ण ध्यान तसंच झालंय मॅडम. नुसते डोळ्यातून गळगळ धारा यायला आनंदाने जेव्हा मी नाचत होते तेव्हा ध्यानामध्ये. छान. आता काय होतं लक्षात घ्या सगळ्यांनी, वाटताना फक्त खूप सोपं वाटतं की आपण ज्यूस पितोय आणि जिभेवर चव आली आणि शीतल थंड जाणवलं, हे सगळं वाटताना खूप सोपं आहे. पण त्याचे जे इफेक्ट्स आहेत ना, ते इतक्या मायनर, इतक्या आतमध्ये जातात, आपल्या सेल सेल पर्यंत जातात. कारण मेंदूला सूचना होती की आपण पितोय गार काहीतरी, म्हणजे मेंदूचा न्यूरॉन ऍक्ट होतो, त्याला एक संदेश जातो, गार पितो, जांभूळ पितो, जांभळ्या कलरच पितोय. हा जो काही मेसेज जातो मेंदूतल्या एका सेलला, तो सेल उत्तेजित होतो, आनंदाने नाचायला लागतो सेल, बर का?
आपण नाचू न नाचू पण त्या सेलला इम्पल्स मिळते छान काहीतरी, आणि हा सेल प्रत्येक सेलला ट्रान्समिट होतो मेसेज, आणि ही क्रिया सतत चालू राहते दिवसभर, दुसऱ्या दिवशी, लॉंग टर्म ही क्रिया. एक 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 सेल, किती सेल आहेत शरीरामध्ये, ट्रान्समिटर आहेत, न्यूरो ट्रान्समिटर आहेत, डेंड्रॉइड्स आहेत, या सगळ्यांपर्यंत ह्या ऍक्शन चालू होतात. एका फक्त आपल्या ह्यानी जाणीवेने की आपण ज्यूस पितोय, जांभळं पितोय, जांभळा कलर पितोय, गार पितोय, फवारा येतोय, स्प्रिंकल होतोय, एकदा जरी तो क्षण आपल्या आला या 2 मिनिटाच्या सूचनांमध्ये, तर इतक्या क्रिया शरीरात होतात. आता ह्यामुळं काय होतं, एक सेल त्या डीएनएला सुद्धा हे सगळं पोहोचवतो, आणि मग ह्या सेलचं फंक्शनिंग चालू होतं, प्रोटीन्स छान डेव्हलप होतात, डीएनए मध्ये बदल व्हायला लागतात. लेटेस्ट रिसर्च आहे, पूर्वी असं मानायचं की डीएनए बदलत नाही, आता सगळं सायन्स बदललंय आणि हा डीएनए बदलू लागतो आपल्या शरीरातला. म्हणजे वाटताना हे जे इतकं सोपं वाटलंय आपल्याला आज, त्याचा 1 महिना तरी इफेक्ट आपल्याला जाणवणार आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामुळे ब्रेन तल्लक तर होणार आहे आणि खूप पॉवरफुल तर बनणार आहे, पण त्याचे इफेक्ट आपल्याला डीएनए पर्यंत जाणवणार आहेत, आणि म्हणूनच शरीरामध्ये बारीक स्तरावर बदल होणार आहेत. म्हणून ध्यान केलं पाहिजे कंटिन्युअस, 1-3 महिने 90 दिवस तरी कंटिन्युअस ध्यान केलं पाहिजे आपल्याला जर ट्रान्सफॉर्मेशन करायचे असतील तर. कारण बघा, रक्त बदलायला काही दिवस लागतात, डीएनए बदलायला काही दिवस लागतात, या सगळ्या घटना शरीरातल्या फास्ट पण असतात, पण काही गोष्टींना 1-3 महिन्याचा कालावधी तरी. मग हे जे सगळे आपल्या शरीरातले बदल करायचेत, तर 3 महिन्याचा एक चंग बांधला पाहिजे. म्हणून आपण हा 49 दिवसाचा तरी चक्रांचा ध्यान प्रोग्राम घेतलेला आहे. इथून पुढे नवीन लोकांनी येत राहा, फार तर ध्यान झाल्यावर झोपायचं आहे आणि त्याचा अनुभव डबल टिबल होणार आहे झोपल्यानंतर. बाकीची काम सकाळची करून ठेवू शकता, रात्री निम्मी तयारी नाही तर 4 उठून करू शकता आणि नंतर झोपू शकता. तर इतकं हे आयुष्य बदलणारे ध्यान आहे. चला सगळ्यांना धन्यवाद आणि येत राहा रोज. आज मला बरेच नवीन लोक. हा बोला मॅडम. हा बोला मॅडम. बोला बोला. मी भीमराव महाजन बोलतोय अंबाळेरहून. सर बोला. आत्मवंदन मॅडम. आत्मवंदन बोला. मी आपल्या देवयानी मॅडमच्या याला जॉईन झालेलो आहे. तर माझे म्हणजे पहिल्यापासून मी ध्यानाला बसतोय समजलं, परंतु मला आज नेहमी क्रिया होत असतात, मला नेहमी अश्रुपाताची क्रिया होत असते, आणि परंतु आज माझी ही जी जीभ होती ना, ही जीभ म्हणजे उलटी जात होती घशाकडे. खेचरी मुद्रा व्हायला लागली आहे तुमची. तुम्ही देवयानी मॅडमच्या कुठल्या प्रोग्रामला जाता? मी ध्यान मुद्रेलाही होतो आणि आता पहिल्यापासूनच आपले आत नाही आला. देवयानी मॅडमनी ध्यान कुठं घेतलंय? ध्यान घेतलेलं होतं ना पूर्वी, म्हणजे आपल्या संध्याकाळचं ध्यान. अहो ते ध्यान माझेच रेकॉर्डिंग होते, रेकॉर्डिंग मी घेतले. सगळे रेकॉर्डिंग माझेच होते, आरती मॅडमनी आपल्यामध्ये फक्त आरती मॅडमनी त्यांच्या ध्यान पद्धती घेतल्यात, बाकी सगळ्यांनी माझे वापरलेत. हा हे लक्षात घ्या, कारण बरेच लोक माहिती नाही की हे ज्ञान देणार मंगल देणार आहे. कोऑर्डिनेटर आमचे आहेत प्रत्येक जिल्ह्याचे, ते मला मदत करतात, कारण वेळ पुरत नाही ना, आणि मी बिझी असले की मग ते येतात, त्यामुळे तो प्रोग्राम कंटिन्यू राहतो आपला कोऑर्डिनेटर्स मुळे. तर तुम्हाला सांगते महाजन सर, तुम्हाला खूप पुढची अवस्था आलेली आहे. तुम्ही मागच्या साधना केली आहे, तुमची आज खेचरी मुद्रा होत होती, आणि तुम्ही कंटिन्यू करा ध्यान, कधीतरी येत आहे मी बघते, असं करू नका. खूप छान मॅडम, खेचरी मुद्रा जवळजवळ शेवटच्या टप्प्यांमधल्या आहेत या काही गोष्टी, लक्षात घ्या.
हाँ बोला म्हणजे आता थोडक्यात तुमची खेचरी मुद्रा व्हायला लागली की तुम्हाला अमृत सिंचन करता येणार आहे, तुमच्या सहस्त्रधारातून अमृताचे थेंब तुम्हाला घशात येणार आहेत आणि इतकं ते अप्रतिम आहे. तर तुम्ही बंद नका करू ध्यान, रोज या खेचरी मुद्रा अमृत मी रोज बसतो मॅडम करून बोला. हो मी रोजच बसतो. हा मी रोज बसतो कारण माझे म्हणजे गुरुकडनं माझी शक्तिपातची दीक्षा झालेली मॅडम बर का. देवास हा देवासचे जे शिवम तीर्थजी महाराज होते ना ते माझे सद्गुरु आहेत, तर त्यांच्याकडनं माझी शक्तिपाताची दीक्षा झालेली आहे. मी रोज सकाळी 4 ध्यानालाच बसतो माझ्या म्हणजे क्रिया होतच राहतो माझ्या पहिल्यापासून. परंतु मी पुन्हा आणखी म्हटलं चला आपण मॅडमच्या कार्यक्रमाला जॉईन व्हावं आणि आपली आणखीन पूर्ण परत म्हणजे अधिक माहिती मिळतील मग आपल्याला ज्ञानाच्या दृष्टिकोनातून. मग मी जॉईन झालेलो होतो बरं का. तर मी ध्यानाला तर बसतोच, रोज ध्यानाला बसतो. माझ्या जवळ लोकरचं आसन असत. मी सर्व आपल्या पहिल्यापासून आता बसतोय, फक्त अन्नपानाच्या कार्यक्रमाला मी हजर नव्हतो समजलं का. महाजन सर मी पण शक्तिपात दीक्षेतूनच आहे, माझ्यावर सुद्धा शक्तिपात दीक्षा झालेली आहे. आणि तुम्हाला एकदा का शक्तिपात झाला की तो जन्म टिकतो आणि आपल्याला मुक्ती दिल्याशिवाय बसत नाही गप्प, मुक्ती ही मिळणारच आहे. आता हे जरी असलं तरी शक्तिपात दीक्षा वाल्यांनी आपली आपली साधना करायची. म्हणजे मी सुद्धा ज्या वेळेला आता ध्यानाला बसतीये तुमच्या बरोबर त्यावेळेला माझं वेगळंच सुरू असत. लक्षात घ्या माझ्या गुरूंचं जे काही आहे तेच मला होत असतं. मी जरी तुम्हाला हे सगळं देतीये तेव्हा पण ज्या वेळेला माझे कोऑर्डिनेटर्स कोणी हे घेतात माझं रेकॉर्डिंग त्यावेळेला मला मी काय बोलतीये त्याप्रमाणे ध्यान करता येतं. हा एक फरक मी बघितला. पण माझे मी बसले की मला हे वेगळं माझ्या सगळं ह्याच्यातलं सुरू असतं. पण तुम्हाला एक सांगायचंय ग्रुपमध्ये बसण्याने खूप फायदा होतो. ग्रुप एनर्जी आणि आपलं तुमची अवस्था उच्च आहे तर तुम्ही लोकांना एनर्जी देणार आहात लक्षात घ्या. आणि लोकांना एनर्जी दिली की तुमचं अजून पुढं कल्याण होत राहतं. त्यामुळं ग्रुपमध्ये येत राहणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला हे ग्रुप मधलं ध्यान संपतं त्या क्षणाला तुमचे फायदे डबल व्हायला लागतात. कारण तुम्ही तुमच्या एनर्जीने लोकांना फायदा करून दिलेला असतो. या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्यायच्या. म्हणून इथे शेअरिंगची खूप गरज असते. आता शेअरिंग जे लोक करत नाहीये त्यांना जास्त फायदे होणार नाहीत. त्यांच्या मनात खूप वेगळं असतं की माझे फायदे मी का सांगू लोकांना. काही वेळेला बोलण्याचं धाडस नसतं, काही वेळेला ओपननेस नसतो तो हार्टचा. पण हे जर या गोष्टी लोकांनी बदलल्या, हार्ट ओपन ठेवलं तर ते हृदय चक्र ओपन व्हायला मदत होते. तसंच आपलं कंठचक्र जे आहे, विशुद्धी चक्र जे आहे ते सुद्धा बोलण्यानेच, ओपन बोलण्याने, खरं बोलण्याने ते बॅलन्स होत जाणार आहे. मी इथे का बसलीये काय वेड्यासारखी लोकांना सांगतेय का, तर माझं विशुद्ध चक्र पार करायचंय म्हणून मला ऊर्जेनी हे सगळं करायला लावलंय. मी एवढी का बोलतीये हे लोकांनी समजून घ्यावं. म्हणून तुम्ही सुद्धा बोलावं, मोकळं व्हावं, सत्य बोलावं, हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या. तर धन्यवाद महाजन सर, धन्यवाद अर्चना मॅडम. आत्मवंदन मॅडम आणि सगळ्यांनाच खूप खूप धन्यवाद. मला हे सांगायचं की आजच्या जेव्हा ध्यान सुरू केलं तर सुरुवातीपासूनच जांभळा प्रकाश आज्ञा चक्राच्या इथे दिसत होता आणि खूप छान ध्यान झालं. आतापर्यंतच्या सगळ्या चक्रांच्या ध्यानाचे बरेच फायदे झाले आहेत आणि ह्या चक्राच्या सुरुवातीपासूनच खूप छान हलकं हलकं वाटत आहे. आणि निळ्या जांभळ्या रंगाची कमळ उमलत होती आणि शेवटी जेव्हा तुम्ही नाचायचे असं म्हणलात तेव्हा त्या म्युझिकच्या तालावरती मी सुद्धा नाचत होते आणि मला मोर सुद्धा नाचताना दिसला. त्याचे निळे जांभळे पिसारा फुललेला मला दिसला. खूप छान अनुभूती आली. अगदी बरोबर, खूप मोर पिसामध्ये हा कलर असतो जांभळा छान. आणि तुम्ही खरंच फिजिकली नाचला का मनोमनी नाचला? मनोमनी नाचले.
नाही म्हणजे मनोमनी डोलत होत आणि मागून डोलत होत माझं शरीर आणि मागून मला पुढे ढकलल्यासारखं सुद्धा झालं. एक्झॅक्टली मला हेच सांगायचंय इथे आता काय झालं पाहिजे. मी म्हणते मनोमनी नाचा पण फिजिकली नाचावं वाटलं तर नाचायचे फक्त डोळे उघडायचे नाहीयेत लक्षात घ्या. डोळे अजिबात उघडायचे नाहीत जोपर्यंत ध्यान संपत नाही कारण एनर्जी सगळी आउट होऊन जाते डोळे उघडले की. तर त्या आनापन सतीच्या सूचना ऐका माझ्या. डोळे बंद केल्याने काय होतं, हात लॉक केल्याने काय होतं, पाय लॉक केल्याने काय होतं, तर हे डोळे शेवटपर्यंत उघडायचे नाहीयेत. आणि नाचायचं असेल तर नाचायचं आहे किंबहुना तुम्हाला सांगते पूर्ण ध्यान सुरू झाल्यापासून संपेपर्यंत शरीराला व्हायब्रेशन्स होणार आहेत. शरीर डोलणार आहे, हलणार आहे, वाटेल ते होणार आहे. तर हे भिंदास्त होऊन द्यायचं, अगदी लूज ठेवायचं शरीर आणि जे काय होतंय त्याचा आनंद कसं ऍटोमॅटिक मशीन आहे बघायचं. आपण काहीही करत नाही पण ती शक्ती सगळं करून घेते आपल्याकडनं. सुषमा मॅडम बोला, तुम्ही हात केव्हापासून वर केलाय. शैलजा मॅडम बोला, नूतन मॅडम बोला. शैलजा मॅडम, शैलजा मॅडम आपण सगळ्यांनी विश करूयात, टाळ्या वाजवूयात. आज त्यांची 40वी लग्नाची अनिव्हर्सरी आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा शैलजा मॅडम आणि त्यांचे मिस्टर डॉक्टर जयवंतराव ठोके यांना आपण खूप खूप लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊयात. अजून तुमचा 50वा वाढदिवस आम्हाला बोलवा. धन्यवाद तुम्हाला दोघांना. सर्वांना धन्यवाद. त्यासाठीच मी आज म्हटलं आपण सर्वांशी संवाद साधावा की अतिशय आजच्या आज्ञाचक्राचा अनुभव पण छान होता. तिसऱ्या नेत्राच्या ठिकाणी प्रकाश जाणवला, कुठेतरी आपण असं आतात जात आहोत आणि असा त्यात प्रकाश लख दिसत होता मला. आणि ज्या वेळेला आपल्याला कलरचं थेरपीचं हे दिलं सांगितलं त्या तालावरती सुद्धा खूप छान हाताची ऍक्शन झाल्या. तर अशी ही छान अनुभूती येते आपल्याला या चक्र ध्यानातून. तुम्हाला समजल्याप्रमाणे जो अवॉर्ड मला मिळाला होता तो आज 25लाच आहे नाशिकला, पण उद्या पहाटे निघायचं असल्यामुळे नेपाळला निघालोय आम्ही. आणि मला असा आनंद होतोय की हे आज्ञाचक्र आणि आपलं सहस्रहार चक्र माझं तिकडे सुरू होईल हिमालयाच्या प्रदेशामध्ये. तर असं एक छान छान आणि मंगल मॅडमनी पण मला एक क्लिप टाकलीच आहे तिथली मंदिरातील ते काही तुम्ही सांगा मॅडम त्याविषयी आणि ते पण पाहण्याचा योग येईल. खरं आहे का काय ते पाहण्यासाठी सांगितलंय मला. त्या ठिकाणी मला मंदिर आहे ना नेपाळचं मंदिर, ते खरोखर अद्भुत मंदिर आहे. तुम्ही बघा व्हायब्रेशन सुद्धा तुम्हाला ते टीप टाकली ती जाऊ दे, पण ते जे मंदिर आहे पशुपतीनाथाचं पूर्ण ते व्हायब्रेशन युक्त भरलेलं आहे. आणि मला तिथे जाणवले तिथे आपले 108 पिंड आहेत सगळे महादेवाचे. आणि तुम्हालाही ते नक्की व्हायब्रेशन पशुपतीनाथाचे जाणवतील तिथे. अमेझिंग आहे तिथे नेपाळच्या ह्याच्यात म्हणजे पूर्ण हिमालय. तेच मला जे अट्रॅक्शन होत हिमालयाचं त्या ठिकाणी जायला मिळतंय आणि तिथे या चक्रांच्या म्हणजे ध्यानाची अनुभूती घेता येणार आहे हे खूप माझ्या दृष्टीने भाग्याचं आहे. नाट्याच्या इथे कमीत कमी अर्धा तास तरी ध्यान करा तुम्ही मंदिरात. बरं, ते आता कसं ग्रुप बरोबर आम्ही असणार आहे करेलच म्हणजे वेळ मिळाला तर तसं काही प्रॉब्लेम नाही, वेळ देतात ते पुष्कळ. दुसरं म्हणजे जो आपला सत्कार होता माझा तिथला मिस झाला नाशिकचा, पण कालच इथे आमच्या साताऱ्याजवळ नागठाणे इथे मी गेले होते समाजाचा ते ऑनलाईन वधूवर मेळावा झाला होता त्याचा समारोप होता. मला वाटलं ऑनलाईन आहे म्हणजे हा पण ऑनलाईनच असणार आहे समारोप, पण इतका प्रत्यक्ष छान जाहीर प्रोग्राम झाला. ठिकठिकाणचे सगळे कोल्हापूर अमरावती वगैरे ठिकठिकाणाहून लोक आले होते सगळे आमचे प्रतिष्ठित आणि त्यांच्यामध्ये माझा सत्कार केला गेला. हे खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने.
मला निशिगंधाची फुले आवडतात. परवा आम्ही फुलवाल्याकडे गेले होतो, कोणाचाही वाढदिवस असेल तर आम्ही निशिगंधाचाच गुच्छ देतो. तर यांना म्हंटल आपण पण घेऊन जाऊयात, 25 आहे आपला वाढदिवस. तर हे म्हटले आपल्या वाढदिवशी आपणच कसं काय घेऊन जायचं. पण आज माझ्याकडे 3-4 निशिगंधाचे गुच्छ ऑलरेडी आधीच आलेले आहेत इकडनं, ह्यांच्याकडनं. अशा आपल्या इच्छा पण खूप छान पूर्ण व्हायला लागलेल्या आहेत. तर धन्यवाद, धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जेला आणि आपल्या सगळ्या ग्रुप एनर्जीला. मंगल मॅडम धन्यवाद. धन्यवाद शैलजा मॅडम. आणि आपण आपल्याला गुच्छ द्यायचा का नाही द्यायचा, द्यायचाच. सकाळी उठल्यापासून आपण आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या. गुड मॉर्निंग आपण आपल्याला म्हणायचं, धन्यवाद आपण आपल्याला म्हणायचं, लवकर उठलोय, ध्यान केलंय, हे आपल्या आपल्यापासून धन्यवाद द्यायचे. तर गुच्छ ऑलरेडी तुमच्या इच्छेप्रमाणे आलेत. बऱ्याच लोकांनी पुरणपोळ्या खाल्ल्यात, नाश्ता खाल्लाय. ध्यानयोग जो कोर्स सुरू आहे त्याचे अमेझिंग रिझल्ट्स यायला लागलेले आहेत आणि लोकांचं हृदयाची पॉवर वाढायला लागलेली आहे आणि आपोआप गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. येस, कोणाला बोलायचंय? आता हा बोला बोला वैशाली मॅडम. हा बोला वैशाली मॅडम. हा मॅडम, माझं आजचं ध्यान खूपच छान झालं. मला म्हणजे दोन्ही गोव्यांच्या इथं पूर्ण पांढरा, पूर्ण वेळ पांढरा प्रकाशित होता आणि त्या प्रकाशामध्ये मला शंकराची पिंड दिसत होती आणि त्या प्रकाशाच्या दिशेनं माझी अशी कुठंतरी मला शरीर नव्हतं पण मी तिकडे चालले होते असं मला जाणवत होत. आणि त्या प्रकाशामध्ये खूप काही, त्या कंटिन्यू तुमचं चालू होतं जेव्हा बोलणं, त्यावेळेस खूप असे सगळे प्राणी जाताना दिसत होते, तिकडं माणसं जाताना दिसत होती. नंतर म्हणजे असं थोडा वेळ झालं, परत मग पुन्हा परत पिंड दिसायला लागली. तर हा कंटिन्यू प्रवास चालू होता माझा. मी कुठं कुठं आसमानधंतून असं फिरत होते असं मला सगळं ते जाणवत होत. पर्वत दिसत मॅडम. तुम्हाला बसले पडल्यासारखं वाटलं का? मला फक्त एकदा उजव्या हातातून असं खूप जाणीव झाली कसली तरी अशी. ज्यावेळेस आपलं मुद्रा होती ह्याची, कोणती मुद्रा ती दुसरी, समान वायू, समान मुद्रा वायू चालू होती तेव्हा. तर उजव्या हाताला फक्त असं मला व्हायब्रेशन जाणवला एका. आणि खूपच म्हणजे छान झालं असं ध्यान म्हणजे. आणि त्या पिंडीचा जो मधला गोल असतो तिथे मला डोळा दिसत होता आणि ते जे प्रकाश तर कंटिन्यू दिसतच होता पण तो शुभ्र पांढरा होता. मला जांभळ्याचं काय मला विजिलेज पांढरा रंग आहे या ह्याचा. हे बघा, कुठलंही चक्र म्हटलं त्याच्यात 2-3 कलर मिक्स आहेत. आजूबाजूला फुलांसारखे असतात इकडे पाकळ्यांमध्ये. आता ह्याच्यात पांढरा रंग पण आहे आणि आपल्याला पांढरा रंग दिसतो बऱ्याचदा, तसाच जांभळा कलरही दिसतो. प्रत्येक कलरला महत्व आहे, प्रत्येक कलरची एनर्जी आहे आणि त्या त्या एनर्जीला आपण गेलो की आपल्याला ते दिसतं. आणि ना मॅडम, खूप सारे मला असे मंदिर मी जे कधी पाहिली नाही पण ती अशी व्हिज्युलाइज होत होती, खूप पुरातन असते. ते तुम्हाला लास्ट बर्थ कनेक्शन झालं किंवा ॲस्ट्रल ट्रॅव्हल झालं किंवा काल्पनिकही असतं. ह्या ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतात त्या काल्पनिक मन सुद्धा तयार करतं, कारण हे ट्रिगरिंगचेच प्रकार आहेत. कारण मी तुम्हाला सांगितलं आज्ञाचक्र मनाचं आहे, मनाचं तत्व आहे ते. आणि आज्ञाचक्राला पर्टिक्युलरली ट्रिगरिंग व्हायला लागलं की हे जास्त दृश्य विश्व दिसणं सुरू होतं. ते काल्पनिक सुद्धा असतं, मन सुद्धा तयार करतं ते सगळं, चित्र म्हणा प्रकाश म्हणा. पण काही वेळेला ॲस्ट्रल ट्रॅव्हलही असतं, तर ते बघावं लागतं काय आहे ते. पण या गोष्टी लिहून नक्कीच ठेवा. काही वेळेला या गोष्टीतून बरेचसे आपल्याला हे समजतात, आदेश समजतात, नंतर उलगडा होतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणून लिहून ठेवणं अगदी आवश्यक आहे. म्हणून मी प्रत्येक चक्राला न विसरता शेवटचं घातलंय की हे करा, आठवा सगळं ध्यानात काय काय झालंय ते सगळं. शेवटी जसं सांगितलंय तसं रोज रात्री टिपण हवंच आहे. हे लिहून ठेवावं सगळ्यांनी काय आहे ते. चला अजून कोणाला बोलायचं नाही तर मी मॅडम. हा मॅडम,
हा नूतन पवार बोलते. मला पूर्ण ना जांभळा कलर दिसला आणि मध्ये मध्ये व्हाईट कलर पण होता, म्हणजे घशापासून वर पर्यंत आणि कपाळाच्या मध्ये असं फिरताना काहीतरी जाणवलं. आणि त्यावेळेला माझं लक्ष, म्हणजे बहुतेक डोळे वळले असतील किंवा काही मला माहिती नाही, त्यावेळेला डोळे तिकडे वळले आणि मला पुन्हा डोकं दुखायला लागलं. डोकं दुखणारच आहे, काय करायचं आज, डोकं दुखणारच आहे. आणि ग्रुपवर सगळ्यांनी टाका, शनिवार रविवार ग्रुप खुला राहणार आहे, आजचा पूर्ण दिवस खुला राहणार आहे. ज्यांचं ज्यांचं डोकं दुखतंय त्यांनी मला टाकायचंय ग्रुपवर. आणि ह्या गोष्टी एक्सप्लेन करायला लागतात मला, तुम्ही काय लिहिता ते, तुम्हाला काय अनुभव असतात ते, त्याच्यामुळे आपणच विचार करत बसण्यापेक्षा ग्रुपवर टाकून द्या. ज्यांचं ज्यांचं डोकं दुखणार आहे आज, दुखणारच आहे ते, तर ते तुम्ही टाकायचंय ग्रुपवर. आता सुषमा मॅडम म्हणतात धन्यवाद नूतन मॅडम. सुषमा मॅडम मेसेज लिहिलाय, त्यांना तीनदा मी विचारलं, अनम्यूट करता आलं नसेल, काही प्रॉब्लेम असेल. सुषमा मॅडमचं वाचतीये मी, धन्यवाद मॅडम, आपण खूप अभ्यास करून हे ध्यान आमच्यापर्यंत पोहोचवलं, तुमच्या इच्छाशक्तीला सलाम. खूप काही असते, एक मिनिट थांबा, हे मेसेज वाचतीये. तू खूप काही सांगायचे असते पण एवढं छान ध्यान लागलेलं असतं की त्यातून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. आणि पडूच नका तुम्ही, पण याचा अर्थ असा नाही की ग्रुपवर टाकायचं नाही. ग्रुपवर सगळ्यांनी टाकलं पाहिजे. आज 100 लोक होती, आज 100 मेसेज पडले पाहिजेत. एक ओळवही नका, टाका आणि अनुभव येत नाही असं होतच नाही. एवढा एक तास ध्यान करतोय, आज आपण एक तास 5 मिनिटं ध्यान केले, 5 मिनिटं वाढवलीत मी आज, लक्षात घ्या या चक्राला. हळूहळू तुम्हाला कुठवर उडती ते लक्षात घ्या तुम्ही. अर्ध्या तासापासून 1 तासापर्यंत आलोय हळूहळू. आता आज 1 तास 5 मिनिटं आणि शेवटच्या ह्याला 1 तास 10 मिनिटं होईल, 1 तास 15 होईल शेवटच्या चक्राला. आणि सध्या मी खूप व्यस्त आहे त्यामुळे प्रतिक्रिया देणं होत नाही, हे मी ऍक्सेप्ट करत नाही मॅडम. सध्या तुम्ही व्यस्त आहात, दॅट इज युअर सेल्फिशनेस आय कॅन से. आपला हा स्वार्थ आहे, आपण फक्त घेतो ध्यान आणि मग काही करायचं झालं की वेळ असतो, व्यस्त असतो. मी व्यस्त नाहीये का? मी तर पूर्ण व्यस्त आहे, 3-3 कोर्स सुरू आहेत सध्या, जॉब आहे, बाकीच काम आहे, पण तरी सुद्धा एवढा वेळ तुम्हाला देते. तुम्ही 1 मिनिटं काढू शकत नाही असं लिहिणं बरोबर नाही आहे. बाहेर येण्याची इच्छा होत नाही, हे सगळं ठीक आहे, वाईट वाटून घेऊ नका. आजचं ध्यान खूप डीप झाले, जेव्हा नाचायला सांगितलं तेव्हा तर शरीरातील प्रत्येक पेशी आनंदाने नाचत आहेत. खूप छान मॅडमनी जे काही लिहिलंय ते खूप छान आहे, प्रत्येक पेशी आनंदाने नाचते. लक्षात घ्या, आपल्याला ध्यानाला बसल्या क्षणी आनंदाच्या भावना ठेवायच्यात, म्हणजे अखंड आपल्याला लॉंग टर्म, कमीत कमी 1 महिना. आज बसताना तुम्ही ध्यानाला आनंदाने बसलायत, 1 महिना हा इफेक्ट राहणार आहे, इतकं अमेझिंग आहे. आणि दुःख जर असेल तर अजिबात ध्यानाला बसू नका. त्या कंट्रोल निगेटिव्ह ज्या काही आहेत ना आपले थॉट्स, ते निगेटिव्ह थॉट्स ध्यानात येऊन देऊ नका. आले तर एकदम ध्यान बंद करा, नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील. उद्या माझ्या मुलींची डिलिव्हरी आहे, सर्वांचे आशीर्वाद आहेतच मॅडम. गुड न्यूज लवकर द्या तुम्ही आम्हाला, उद्या छान पैकी सगळं काही व्यवस्थित होईल. ध्यान जॉईन करण्याचा प्रयत्न, आणि बाळाला ऐकवा की ध्यानाचं रोज, हे ध्यान बाळाजवळ लावा, बघा काय चमत्कार होतील बाळाचे. आणि त्याला सुवर्ण प्राशन करा, उद्या जन्म झाल्या झाल्या सुवर्णाची कांडी घ्या, मधाने ओम लिहा त्याच्या जिभेवर मस्त पैकी, आणि सुवर्ण जल पाजू शकता. बघा सुवर्णाची गुटी द्या, काल मी सांगितले ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये सुवर्ण जल करायला. खूप खूप धन्यवाद मॅडम, आज खूप डीप ध्यान झालं मॅडम. ग्रुप एनर्जी पण खूप होती मॅडम आज. हो, आज लोक जास्त आले ना, म्हणजे काल त्यांना हलवावं लागलं की सगळे चक्र कंट्रोल करता या, मग ते आले. असं काही आज बरेच नवीन लोक आलेत. आता उद्या मी युट्यूब सुरू करून बघते, आज होते 100 वर गेले असतील, त्यांना जॉईन नाही करायला मिळालं. हो मॅडम, मधात हे नेट नव्हतं काय, बंद झालं.
आणि नंतर जॉईन करायचं होतच नव्हतं आणि नंतर मग आपोआप नाही. मग उद्या युट्यूब सरळ करून बघते जास्त लोकांना यायचं असेल तर. पण काही वेळेला एक 5-6 लोकांसाठी ते खूप नको वाटतं, बरेच त्याच्या स्टेप्स आहेत. तर ठीक आहे, अजून कोणाला काही बोलायचं आहे का? आज रविवार आहे, बोलून घ्या, वेळ आहे. तर सर्वांनी धन्यवाद मॅडम. येस, ज्यांनी शेअरिंग केलेलं नाहीये आधीच्या चक्रांचं त्यांनी कृपया शेअरिंग करावं. आपल्याला पुस्तकात टाकायचं आहे, इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर मी सांगेल, प्रत्येकाने प्रश्न विचारा. आपण एक चक्राचं जरी ध्यान केलेलं आहे, आपल्याला नुसतं शांत जरी वाटत असेल तर नक्की तो अनुभव शेअर करा, कारण तो लिहिण्याने तुमचं जास्त वाढणार आहे, तुम्हाला जास्त फायदा होणार आहे लिहिण्याने, इतरांना तर होणारच होणार आहे. चला सगळ्यांना धन्यवाद. मस्त संडे एन्जॉय करा. आणि आता उद्या आपल्याकडे बाळाची न्यूज मिळेल. आज जशी शैलजा मॅडमची आपण न्यूज मिळाली, या अवॉर्डचं त्यांचं ते परवा झालं, असं तुमचं सांगत चला, मला सांगत चला, आपण इथे शेअर करू. कारण माझ्या मनामध्ये बरेचसे आहेत कल्पना. बर्थडे सेलिब्रेट करायचे तर आपल्याला बाकी सगळं घरातल्या फॅमिली सारखं वागायचं आहे. अर्थात माझ्या जॉबमुळं ते जमत नाहीये, पण जानेवारी पासून हळूहळू या गोष्टी जमू लागतील. आणि विहंगम परिवार म्हणून. हॅलो मॅडम. हा बोला. हा, उद्या मुलीचं सीजर करायचं ठरलेलं. ते 3:30 नंतर होईल, दुपारी. उद्या जाणार आहे पुण्याला. हा, दुपारी 3:30 नंतर. मी उद्या सकाळी जाणार आहे पुण्याला. आज आहे मुंबईत. ठीक आहे, व्यवस्थित होईल सगळं. शक्यतो ध्यान जॉईन करायचा प्रयत्न करेलच, तरी पण बघूया आता काय होतं ते. खूप इच्छा आहे ध्यान जॉईन करण्याची. ध्यान काय गाडीमध्ये पण लावता येतो हे बघा. हेडफोन घ्या सतत. आपण बघितलं माया मॅडम, शोभा मॅडम गावाला जाताना पण पाहते. गावाला जाताना पण ट्रेन मध्ये एवढा फॉरेनचा प्रवास करून आल्यावर ट्रेन मध्ये सुद्धा ऐकत होत्या. चुकवायचं नाही, आपण करू न करू हेडफोन लावायचे सुरू. मी तुमच्या पर्सनलला पण काही प्रतिक्रिया पाठवली आहे. पर्सनलला का पाठवताय तुम्ही? आता मी हा मेसेज परत पर्सनलला पण पाठवला आणि हे पण केलं. मला वाटलं तुम्ही कृपा करून. कारण काय होतंय, 14 जिल्हे आहेत. काय होतंय बघा, 14 जिल्हे आहेत आणि बाकीचं कॉलेजचं आहे, दुसरी काम आहेत म्हणजे नॅशनल लेवलचं आहेत, इंटरनॅशनल लेवलचं. हे सगळे मेसेज एवढे असतात ना. माझ्या मुलांनी परवा बघितलं जस्टन, तो म्हंटल काय वेडी वेडी व्हायचंय काय तुला एवढं सगळं व्हॉट्सअप. तरी मी बाकीच्या ग्रुप्स मध्ये काही नाहीये. माझ्या सासर माहेर हे असले ग्रुप सोशल जे असतात ना, मेसेज फिसेज, त्यात मी नाही. त्याच्यात मी कधी भाग पण घेत नाही. पण हे कामाचे आणि मग तुम्ही जर पर्सनल टाकलं ना ते विखरून जातं. वाचन झालं तरी लक्षात येत नाही. ग्रुपवर कसं होतं, मी ग्रुप बघत राहते सारखे, वेळ मी आला की काय आलाय, कोणाचं काय पडलंय, मग काय शंका आहे. पण तसं पर्सनल नाही होऊन जात, म्हणून ते ग्रुपवरच टाकायचं. दुसरा फायदा असा, ग्रुपवर टाकल्याने मला सगळं हे ग्रुप मेसेजिंग कॉपी करून घेते. मी वर्ड फाईलला टाकत असते, लक्षात घ्या. वर्ड फाईलला मला हे सगळे मेसेज मी टाकत असते आणि त्यातनं मी पुस्तकासाठी घेणार आहे, म्हणून तिथे असणं गरजेचं. तिसरं असं, मी एक शिक्षिका आहे, हाडाची शिक्षिका आहे, तर हे माझं बारीक ऑब्झर्वेशन चालू असतं. कोण कसं वागतंय, कोण काय प्रतिक्रिया करतंय, कोण काय लेवलच्या शंका विचारतंय. आता पुढचे पुढचे ऍडव्हान्स कोर्स सुरू होणार आहेत आणि मी आज डिक्लेअर करते ध्यान नंबर 2 सुरू होणार आहे. आणि ध्यान नंबर 2 ओपन नाहीये कोणालाच. ज्यांनी खूप छान कोर्सेस केलेत, पहिले फीडबॅक दिलाय, ज्यांना अनुभव आलाय, याच लोकांना करायला मिळणार आहे ध्यान लेवल 2. डोक्यात प्लॅन सुरू व्हायला लागलेत आणि त्याच वेळेला 21 दिवसाचा ध्यानाचा प्रोग्राम झाला होता, त्याच वेळेला काही लोक सिलेक्ट केलेली आहेत. आणि त्यांना सांगितलं की ऍडव्हान्स लेवल होणार आहे. 3 लेवल पर्यंत तरी कमीत कमी आपल्याला 2023 मध्ये जायचे, ध्यान लेवल 2, ध्यान लेवल 3. तर आता नुकताच माझ्या डोक्यात सुरू झालेला आहे ध्यान लेवल 2. ज्यांनी 21 दिवसाचा ध्यानाचा प्रोग्राम केलेला आहे त्यांनाच तो करता येणार आहे ध्यान लेवल 2.
आणि 21 दिवसाचा ध्यानाचा प्रोग्राम वेबसाईटवर 1 तारखेपासून सुरू होणार आहे, तो तुम्ही करू शकता. त्याचा डेमो मी 1 तारखेला रविवारी दाखवणार आहे आपलं ध्यानाचं सुरू झाल्यावर. पुढच्या रविवारी थोडासा वेळ सगळ्यांनी काढावा. वेबसाईट सुरू झालेली आपली 25 डिसेंबर मी तारीख दिली होती आमच्या व्हेंडरला आणि काल त्यांनी फ्लोट केलेली आहे, पण अजूनही त्याच्यात बरेच अपडेशन चालू आहेत. सुदर्शनपिरॅमिड.com www.sudarshanpyramid.com हे बघा. पण त्याच्यात बरेचसे अजून चेंजेस सुरू आहेत अजून. पण तरी आज मला आजचा मुहूर्त करायचा होता, कारण या 4-5 दिवस असतात आपल्याला काय प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यातून बघायचे आहेत, आणि मग 1 तारखेपासून तुम्ही कोर्स सुरू करू शकता. तर तुम्हाला बघा ती वेबसाईट. काही सजेशन्स द्यायचे असतील मला नक्की सजेशन्स द्या. कुठं काही चुकीचं वाटतंय, काय काय अजून बदलायचंय. नुसते मेसेज टाकून ठेवलेले आहेत पण त्याला आपल्या रिलेटेड टाकायचे. तर ह्याला भरपूर वेळ गेलेला आहे, 2 महिने आमचं काम सुरू आहे वेबसाईटचं, आणि अजूनही कोर्ससाठी सुरू करतोय पटकन आपण. अजूनही त्याच्यात बरेचसे डेव्हलपमेंट होतील, पण 4-5 कोर्स तरी सुरू होत आहेत 1 तारखेपासून. तर त्याच्यात तो 21 दिवसाचा आहे, तो सगळ्यांनी करून घ्या. थोडासा मार्जिन राहणार आहे, फेज 2 ला लगेच सुरू नाही होणार आहे, पण प्लॅन्स आणि रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. ध्यान लेवल 2 फ्रीच असणार आहे तो कोर्स. ध्यान लेवल 2 असला तरी या अटी आहेत, कारण सारांश लेखन कंपल्सरी असणार आहे. त्याला रोजचं सारांश लेखन अनुभव कथन कंपल्सरी असणार. सारांश लेखन रोज करायचं, अनुभव कथन आठवड्याने. चला मग सगळ्यांना नमस्कार. हॅलो, धन्यवाद मॅडम. मॅडम नमस्कार. आम्ही पहिले केलेले 21 दिवसाचे. हो केले ना मग सीमा मॅडम, तुमचं करणार सिलेक्शन तुम्ही. नवीन नाही ना करायचं आता तो 21 दिवस. सीमा मॅडम तुम्ही सिन्सिअरली केलाय, तुमचं तर करणार सिलेक्शन. आम्ही सगळे केलेत, माझा हाच मिस झाला थोडा. हो आता ध्यान लेवल 2 ज्यांनी 21 दिवसाचा प्रोग्राम केलेला नाही त्यांनी करून घ्यायचा आहे वेबसाईट वरनं. तुम्हाला ध्यान लेवल 2 करायची असेल तर, आणि ध्यान लेवल 2 फ्री असणार आहे. त्याच्यात नुसतं ध्यान नाहीये, त्याच्यात ऍडव्हान्स सायन्स आहे. पृथ्वीवर काय शास्त्र बदललंय, आणि ध्यान तर असणारच असणार आहे. अर्धा 45 मिनिटं ध्यान आणि अर्धा तास सायन्स, सगळं काय आहे, कसे कसे टेक्निक्स, कसं कसं बदलायचं, कसं आपण सुधारू शकतो, नवीन आयडियाज, नवीन काही काही उपाय. जसं आता आपण हे बघितलं, पोटस सपाट करून घेतली, पोटस हेअर कमी झालाय, असे काही काही टेक्निक्स, गुड टेक्निक, हायर लेवलचे टेक्निक मी त्यात सांगणार आहे. शास्त्र ऍडव्हान्स सांगणार आहे, पृथ्वीवर काय घडामोडी चालल्या ते सांगणार आहे, आणि आपली आध्यात्मिक पातळी कशी उच्च होऊ शकते असं आपण ते करणार आहोत, ध्यान करणार आहोत त्याच्यात. अर्धा तास 45 मिनिटं आणि सकाळची वेळ असणार आहे, कारण आपला सकाळचा लवकर उठण्याचा उद्देश आपल्याला पूर्ण करायचाय 90 दिवस तरी. म्हणून मग तो वेळ सकाळचीच असणार आहे, किंबहुना 4:30 होऊ शकते, 5:00 बघूयात. तर हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता ज्यांनी 21 दिवसाचा केला नाही त्यांनी लगेच करून घ्या. तोपर्यंत 21 दिवसाचा ब्रेक नसणार आहे, पण जे करत आहे त्यांच्यातनं बघूयात. मला वेबसाईटवरनं सगळं कळणार आहे, तुम्ही किती मिनिटं व्हिडिओ बघितला, किती मिनिटं प्रॅक्टिस करताय, तुम्ही फीडबॅक दिलाय का नाही, सर्टिफिकेट द्यायचेत की नाही तुम्हाला, ज्या कोर्सला असतील ते सगळे, हे सगळं वेबसाईटवरनं मला मॉनिटर होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं मला हे मॉनिटरिंग साठी मी वेबसाईटवर टाकतेय. आणि मी सांगायचं महत्वाचं, शिक्षिका असल्यामुळे तुम्हाला खूप बारीक ऑब्झर्व करते, लक्षात घ्या. तर हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे ऑनेस्टली, छान विद्यार्थी असतात तसं पुन्हा म्हणायचं आहे, तरच तुम्हाला माझं अत्याधुनिक आणि हायर आणि हायर लेवलचं नॉलेज मिळणार आहे. आपण आता 0 लेवलला आहोत, लक्षात घ्या. आपल्याला अजून खूप हायर लेवलला जायचंय, आणि नुसतं हेच नाही करत बसायचं, नवीन नवीन शिकायचंय, नवीन नवीन प्रगती करायची आहे, झपाट्याने करायची आहे. त्यामुळे जे काही तुम्ही करत आहात सिन्सिअरली करा, एवढंच मी सांगते. तर चला, धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद उज्ज्वला मॅडम. धन्यवाद.